19 मेला पुण्यात पोर्ष कारमधून एका अल्पवयीन मुलानं 2 तरुणांना उडवलं आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा मिळाला अशी चर्चा झाली. त्याला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा मिळाली आणि त्याची सुटका झाली. त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी हॉस्पिटलमधल्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याचंही समोर आलं आणि हे प्रकरण जास्त चर्चेत आलं. त्यानंतर काही दिवसांनी कर्नाटकातून एक बातमी समोर आली. कन्नड फिल्म स्टारनं एका फॅनचा खून करण्यासाठी दुसऱ्या फॅनला सुपारी देऊन त्याची हत्या केल्याची. आता वरवर पाहता पुणे पोर्ष कार केस आणि कर्नाटकातल्या या प्रकरणाचा संबंध लागत नाही, पण दोन्ही केसमध्ये गुन्हेगारांना मिळालेली वागणूक चर्चेचा विषय ठरते. गुन्हे जरी वेगवेगळे असले तरी गुन्ह्यानंतर घडलेल्या घटना या थोड्याफार सेम आहेत. पुरावे नष्ट करण्यासाठी कन्नड फिल्म स्टार डी बॉस म्हणजेच दर्शननं पोलिसांना लाच दिल्याचा संशय, तर सह आरोपी असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडनं लॉकअपमध्येच मेकअप केल्यानं या प्रकरणाची चर्चा होते. आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय, कस्टडीत असताना मैत्रिणीला मेकअप करण्याची परवानगी कुणी दिली, या सगळ्यातून दर्शनची सुटका होणार की तो आणखी अडकणार, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. डी बॉस या नावानं फेमस असलेला कन्नड फिल्म स्टार दर्शनचं नाव सध्या नॅशनल मीडियात बातम्यांचा विषय ठरतंय. 8 जूनला दर्शनचा डायहार्ड फॅन असलेल्या रेणुका स्वामी नावाच्या 33 वर्षीय तरुणाची हत्या झाली. 9 जूनला रेणुका स्वामीचा मृतदेह एका नाल्यात सापडला. रेणुका स्वामीची हत्या दर्शनच्याच एका फॅननं दर्शनच्याच सांगण्यावरून केल्याचं समोर आलं आणि हे प्रकरण तापलं. आपल्याच फॅनची हत्या केल्याचा आरोप करत पोलिसांनी दर्शनला 11 जूनला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दर्शनसह त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री पवित्रा गौडासह 17 जणांना अटक केली आहे. दर्शनला अटक झाल्यापासून या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. CCTV व्हिडिओ आणि फोनच्या लोकेशन्सवरून ऍक्टर दर्शनचा या हत्याकांडात सक्रिय सहभाग असल्याचं समोर येत आहे. यामुळे चॅलेंजिंग स्टार असलेल्या दर्शनसमोर रोज नवनवीन चॅलेंजेस उभी राहत आहेत. आता या हत्येमागची स्टोरी ही साऊथ सिनेमाच्या स्क्रीनप्लेपेक्षा काही कमी नाही. अभिनेता दर्शनचं विजयालक्ष्मीसोबत 2003 लग्न झालं होतं. पुढे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर दोघं वेगळे राहू लागले. डिवोर्सच्या चर्चा झाल्या पण दोघंही कायदेशीररित्या वेगळे झाले नाही. हे सगळं सुरू असताना दर्शनची पवित्रा गौडा या नवख्या ॲक्टरसोबत जवळीक वाढल्याच्या बातम्या समोर आल्या. जानेवारी 2024 दर्शनच्या बायकोनं दर्शन आणि त्याच्या मुलासोबतचा फोटो इन्स्टावर टाकला. फॅन लोकांना वाटलं सगळं काही निवांत होतंय, पण त्या पोस्टनंतर पवित्रानं एक रील टाकलं ज्यात दर्शनसोबत तिचे फोटो होते आणि कॅप्शन होती त्यांच्या नात्याला 10 वर्ष पूर्ण झाल्याची. या रीलवरून विजयालक्ष्मी आणि पवित्रात मोठं भांडण झालं. आता तुम्ही म्हणाल दर्शनच्या पर्सनल लाईफशी हत्या झालेल्या रेणुका स्वामीचा संबंध काय, तर त्यासाठी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागतं. तर रेणुका स्वामी हा दर्शनचा डायहार्ड फॅन. दर्शन आणि विजयालक्ष्मीच्या नात्यात पवित्रा विष कालवते, तिच्यामुळंच दर्शनच्या घरात वाद होतोय असं त्याला वाटलं. यामुळं सूड भावनेतून रेणुका स्वामीनं पवित्राला पर्सनल मेसेज करायला, तिच्या पोस्टवर अश्लील कमेंट करायला सुरुवात केली. यामुळं वैतागलेल्या पवित्रानं आपल्याला रेणुका स्वामीकडून होणाऱ्या त्रासाबद्दल दर्शनला सांगितलं. चिडलेल्या दर्शननं आपलाच फॅन राघवेंद्रला रेणुका स्वामीला उचलून आणायला सांगितलं. राघवेंद्र हा दर्शन फॅन असोसिएशन चित्रदुर्ग डिव्हिजनचा अध्यक्ष. स्वतः ॲक्टरनं फोन केल्याचं पाहिल्यानंतर राघवेंद्रनं कसलाही विचार न करता रेणुका स्वामीची सगळी कुंडली काढली. आपल्या आणखी 12 साथीदारांना घेत थेट चित्रदुर्ग गाठलं. इथून त्यांनी रेणुका स्वामीला उचललं आणि चित्रदुर्गापासून 208 किलोमीटर अंतरावर असलेल्या RR नगर इथल्या एका शेडमध्ये आणलं. इथे रेणुका स्वामीला लाकडी दांड्यानं बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. रेणुका स्वामीला मारहाण होताना काही वेळ तिथे दर्शन आणि पवित्रा देखील होते. यावेळी दर्शननं बेल्टनं तर पवित्रानं चपलेनं रेणुका स्वामीला मारल्याचं समोर आलं. यानंतर त्याला करंट देऊन आणि भिंतीवर आपटून हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. इथपर्यंत हे प्रकरण एखाद्या हत्येच्या प्रकारासारखं वाटत होतं, पण त्यामध्ये पुढे अनेक ट्विस्ट आले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दर्शन आणि पवित्रासह 19 जणांना अटक केली आहे. पवित्रा वगळता दर्शनसह मारहाणीत सहभागी असलेल्या सगळ्या आरोपींना बंगलोर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं होतं. मात्र हे सगळे आरोपी एकाच कटाचा भाग असल्यानं ते कायदेशीर कारवाईत अडथळा आणू शकतात असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला. यानंतर बुधवारी 4 संशयित आरोपींना तुमकुरा तुरुंगात हलवण्याचा आदेश कोर्टानं दिला, तर पवित्राला महिला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. दरम्यान पवित्रानं पोलीस कस्टडीत असताना मेकअप केल्याचा आरोप होतोय. पोलीस कस्टडीत असताना आरोपीला आपलं कोणतंही वैयक्तिक सामान सोबत ठेवता येत नाही. असं असताना पवित्रानं आपल्या बॅगमध्ये मेकअप किट ठेवल्याचा आरोप होतोय.
पवित्रा महिला डिटेन्शन सेंटरमध्ये असताना तिला दररोज चौकशीसाठी अण्णापूर्णेश्वरी पोलीस ठाण्यात बोलावलं जात होतं. तिला पोलीस ठाण्यात आणायची जबाबदारी एका महिला PSI कडे देण्यात आली होती. 15 जूनला पवित्राला रेग्युलर चौकशीसाठी बंगळुरूतल्या तिच्या घरी आणण्यात आलं होतं. यावेळी ती मेकअप करताना आणि लिपस्टिक लावताना आढळून आली. शिवाय पोलिसांसोबत घरातून बाहेर पडताना तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती. फॅन रेणुका स्वामीच्या हत्येबाबत तिच्या चेहऱ्यावर कसलंही दुःख नव्हतं, त्यामुळं तिचं मेकअपचं प्रकरण चांगलंच गाजलं. या प्रकरणी बंगळुरू वेस्टचे पोलीस उपायुक्त SGIRISH यांनी संबंधित महिला PSI ला नोटीस पाठवली आहे. यावरून दर्शनवर देखील टीका होते. तसंच या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 78 लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम या प्रकरणातील साक्षीदारांना गप्प करण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांना आहे. 19 जून रोजी पोलिसांनी 37,04,000 रुपये दर्शनच्या घरातून जप्त केले, तर दर्शनची पत्नी विजयालक्ष्मी हिच्याकडून अतिरिक्त 3 लाख जप्त करण्यात आले. शिवाय तुरुंगात असलेल्या एका आरोपीकडून इतर 38 लाख रुपये जप्त करण्यात आले. कोणत्याही प्रकरणात 10 लाखांपेक्षा अधिकची रक्कम सापडली तर ते प्रकरण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे दिलं जातं. त्यामुळे या प्रकरणात आता इन्कम टॅक्स विभागाची देखील एंट्री झाली आहे. यामुळे दर्शनची अडचण वाढतच चालली आहे. यासोबतच काही जुनी प्रकरणं देखील बाहेर येत आहेत, ज्यामुळं दर्शनभोवती कायदेशीर कारवाईचा फास आणखी घट्ट होतोय. रेणुका स्वामीच्या हत्येचा तपास सुरू असताना 19 जूनला दर्शनच्या श्रीधर नावाच्या मॅनेजरनं आपलं जीवन संपवलं. तो दर्शनच्या बंगळुरू इथल्या फार्म हाऊसवर काम करत होता. इथेच त्यानं आपलं जीवन संपवलं. मृत्यूपूर्वी त्यानं नोटही लिहिली आहे, त्यावर आपला अंगठा देखील ठसवलाय. शिवाय त्यानं पूर्वी मोबाईलमध्ये एक व्हिडिओ देखील शूट केला होता, ज्यामध्ये त्यानं आपण एकटेपणामुळे आत्महत्या करतोय, यामध्ये माझ्या कुटुंबातील कुणाचाही सहभाग नाही, त्यामुळं त्यांची चौकशी करून त्यांना त्रास देऊ नका असं तो व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतोय. एकीकडं रेणुका स्वामीच्या हत्येचा तपास सुरू असताना दर्शनच्या मॅनेजरनं अशा प्रकारे आपलं जीवन संपवल्यानं संशय व्यक्त केला जातोय. या सगळ्या प्रकरणाशी दर्शनची काही लिंक आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. श्रीधरच्या आधी दर्शनच्या फार्म हाऊसवर मल्लिकार्जुन नावाचा व्यक्ती काम करत होता. 2018 तोही अचानक गायब झाला. त्याच्यावर दर्शनचे 2 कोटी रुपये उडवल्याचा आरोप होता. या आरोपानंतर तो अचानक गायब झाला होता, जो आजपर्यंत सापडलेला नाहीये. दर्शनचा हा इतिहास पाहता श्रीधरच्या जीवन संपवण्यामागं दर्शनची काही लिंक नाही ना याचा पोलीस सध्या तपास करत आहेत. एकामागून एक अशी विविध प्रकरणं समोर येत असल्यानं दर्शन या प्रकरणात अडकत चाललाय. पत्नी विजयालक्ष्मी यांनी दर्शनच्या जामिनासाठी अर्ज केला, मात्र त्याला अजून जामीन मिळालेला नाहीये. दिवसेंदिवस त्याचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढतच चाललाय, पण त्याची लोकांमधली क्रेज काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. तुरुंगात त्याला 6106 हा कैदी क्रमांक मिळालाय. यावरून त्याच्या फॅन्सनी आपल्या गाड्यांवर खिलाडी 6106 अशी स्टिकर लावायला सुरुवात केली आहे. काहींनी या क्रमांकाच्या गाड्याही विकत घेतल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक फॅन्स तुरुंगात जाऊन दर्शनची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता रेणुका स्वामीला झालेली मारहाण पाहता दर्शनला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी काही लोकांकडून केली जाते. ज्या लोकांकडून दर्शनला शिक्षा देण्याची मागणी केली जाते अशा लोकांना आता दर्शनच्या फॅन्सकडून धमकावण्यात येत असल्याचं समोर येत आहे. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत त्यांची समजूत घातली आहे. पण हे प्रकरण सोशल मीडियावर घाणेरड्या कमेंट करण्यावरून सुरू झालं होतं. याचा दुसरा अंक घडण्याची भीती आता व्यक्त केली जाते. अलीकडेच दर्शनच्या पत्नीनं तुरुंगात जाऊन दर्शनची भेट घेतली होती. या भेटीनंतर तिनं फॅन्सना शांत राहण्याचं आवाहन केलंय. 20 जून रोजी दर्शनच्या जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र या गुन्ह्याची व्यापकता लक्षात घेऊन न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. त्यामुळे तुर्तास या प्रकरणातून दर्शनची सुटका होण्याची शक्यता कमी असल्याचं कायदे तज्ञांकडून सांगितलं जात आहे. 78 लाखांची लाच, मैत्रिणीचा लॉकअपमधला मेकअप आणि दर्शनच्या मॅनेजरचं प्रकरण या सगळ्या घटनाक्रमामुळे दर्शनच्या अडचणी वाढल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.